तर गीता भरत जैन खूप मोठं नाव आहे मीराबाईंदर शहरामध्ये, कारण जसं 2019 ला विजयी झाल्यात आणि विजयी झाल्यानंतर मात्र तेव्हापासून काम सुरू केलेलं आहे. तर सुरुवातीचं काम कसं राहिलं, म्हणजे तुम्ही आमदार बनलात आणि आमदार बनल्यानंतर एक महत्वपूर्ण जबाबदारी असते आणि जबाबदारीचा स्वीकार करावा लागला, कारण मीराबाईंदर शहर हे झपाट्याने विकास करणारं शहर आहे आणि अशा वेळेला तुम्ही राजकारणात आलात आणि तुम्ही एक आमदार म्हणून पुढे आलात. तर सुरुवातीला आमदार झाल्यानंतर तुमची कामं काय होती? थोडस अनसर्टेनिटीचं होतं. आपली गव्हर्नमेंट फॉर्म झाली नाही, आमचं शपथविधी खूप उशीर झालं आणि म्हणून सुरुवातीचा काळ थोडासा अनसर्टेनिटीचा होता. आणि त्यानंतर अधिवेशन आणि अधिवेशन असतानाच कोविड, मग जास्त काळ दुसरे काम करण्यापेक्षा आम्ही कोरोना आणि कोविड साठीच काम करतोय आणि म्हणून हॉस्पिटल पासून प्रत्येकानं पर्सनली कसं तो मेसेज पोहोचू शकता, कारण आता हे एक संक्रमण जे आहे ते विश्वव्यापी आहे, फक्त आपल्या शहरात आपल्या देशात नाही. आणि एक हा मोठी जे आपदा आपल्याकडे आली आहे त्यांच्याशी कशी फाईट घ्यायची, मला वाटते की आमदार होऊन पहिल्यांदा असा अनुभव सगळ्यांनाच झाला असेल, पण मला पहिल्यांदा असा अनुभव झाला की असेही एक संकट येऊ शकतो ज्याला आपण कसं समोर जायचं तेही एक ट्रायल अँड एरर मधून शिकायला मिळते. नक्कीच मॅडम, तुम्हाला थांब मी थोडस मागे जाल का, थोडस सेंटरला याल का, कारण तुमचा फ्रेम या असते थोडस वरव्या या साइड. हा ओके, नाही सेंटरला आहे, सेंटरला फ्रेम मध्ये सेंटरला आहे, कारण आपला युट्यूब वर आहे कार्यक्रम. हा येस येस बस. तर मॅडम, मार्चला आपल्याला कळलं की जवळपास लॉकडाऊन करावा लागू शकतो, कारण सर्व व्यापार थांबावे लागतील, सर्व व्यवसाय थांबावे लागतील, नोकरी धंदे थांबावे लागतील. तर जेव्हा तुम्हाला कळलं, ऍज अ एमएलए तुम्ही काय पाऊल उचललं सुरुवातीला, म्हणजे मार्चच्या सुरुवातीला? सगळ्यात पहिलं जे इम्पॉर्टंट होता ते आपल्या शहरवासियांचं स्वास्थ्य करणं, त्यांना वाचवायचं जास्त इम्पॉर्टंट होता. माझ्या डोक्यात बरेच दुसरे विकासचे कामं होते, पण माझी प्रायोरिटी पहिली झाली ते करोना मधून आपल्या शहराला कसे आपण वर आणू शकू, वाचवू शकू. आणि आता तुम्ही पण न्यूज मध्ये वगैरे बघितलं असेल, कांदा जे रेट आहे सर्वायव्हल रेट, इट इज बिटवीन 65 to 70, विच इज द हायस्ट. सो टू सेटअप अ हॉस्पिटल, टू सेटअप एव्हरीथिंग टूक टाइम. मला थोडस वेळ लागला की कोरोना बरोबर फाईट करताना तुम्हाला काय काय करायचं आहे, जसं व्हेंटिलेटर डॉक्टरला माझी दिली, मी व्हेंटिलेटर साठी दिली. नॅचरली बंद झाल्यामुळे जे रोजारी रोज मजदूर असते ते रोज काम करून त्यांना रोज जेवण जेवायचं असते, त्यांना सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम झाला. तर त्यांना किंवा दुसरे जे मिडल क्लास लोक आहे ज्यांचं बिझनेस बंद आहे त्यांना प्रॉब्लेम आहे, तर ती पोचवण्यापासून सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला वाटलं आजचा. आणि मला असं वाट खूप आनंद आहे जे काम करताना झालं ते होता, ते होता आपला टिंबा म्हणजेच भीमसेन जोशी हॉस्पिटल एवढं छान सेटअप झालाय. तर मला वाटते ते सर्व्हायव्हल रेट आपला 70% आहे आणि आपल्या शहरात एक सगळ्यांना खूप मनात एक संतोष आहे का मी वी आर ते सेटअप करायला. अगदी रूट पासून रोज आम्ही 5 वाजता तिथे एकत्र व्हायचो आणि आपल्याकडे काय नाही आहे, अगदी म्हणजे वॉटर डिस्पेन्सर पासून मध्ये एक विंडो असो, एक काच असो किंवा एसी असो, पासून व्हेंटिलेटर नाही आहे, ते मोठे जे डिसिजन आम्ही सगळे रोज एकत्र एक टीम म्हणून घ्यायचो. आणि हे पहिल्यांदा जेव्हा हे हॉस्पिटल सेटअप झालं आणि वेन वी ओपन आयसीयू, दॅट वॉज अमेझिंग मोमेंट इन माय लाईफ. कारण मला तेव्हा एवढा आनंद झालेला की आपल्या शहरात एक व्हेंटिलेटर बरोबर आपण आयसीयू सेट केलाय. अजून एक प्रश्न आता तुमच्या समोर आम्ही मांडतोय की तुमच्या घराच्या बाजूला जी तुमची वास्तू आहे आयसोलेशन साठी, म्हणजे माझं घर असतं ना समजा, तर मी माझ्या घराच्या बाजूला मी थोडंसं घाबरलो असतं की माझ्या परिवाराला थोडस संसर्ग होऊ शकतो, लागण होऊ शकते कोरोनाची, तरी देखील तुम्ही मोठ्या मायनेने ती वास्तू मात्र सरकारला दिली, तर त्याबद्दल तुमचं नियम प्रयोजन काय होतं? म्हाडा MMRDA म्हाडाची बिल्डिंग आहे आणि लोक सांगू शकतात की ते तुम्हाला विकायची नाही म्हणून दिलं, पण नाही, मी त्या बिल्डिंगच्या समोरच राहते. म्हणजे सगळ्यात पहिला घर जर माझा येणार तर त्या बिल्डिंग नंतर माझाच येणार. खूप विरोध झाला तेव्हा मला सांगायला आलं की बाबा तुम्हाला मी प्रॉब्लेम मध्ये टाकलं नाहीये, मी स्वतः इथे राहते.
कारण त्याआधी डेटमध्ये करायला खूप प्रॉब्लेम झालेला. तिथले स्थानिक नगरसेवकांनी पण त्याचा विरोध केलेला आणि तिथे ते कोविड सेंटर क्वारंटाईन सेंटर होऊ दिलं नव्हतं. तर मला असं वाटलं की शहराचे आम्ही आमदार आहे आणि आपल्या शहरात क्वारंटाईन सेंटर होणं खूप गरजेचं आहे. तेव्हा ते कार्ड चाललं होतं, फॉरेन मधून लोक येत होते, फॉरेन मधून आपली मुले इथे, शहरची मुलंही फॉरेन मधून इथे येत होती आणि त्यांना ठेवायचं कुठे, ते एक नेमका प्रश्न होता. आणि जर ते केलं नसतं तर मला वाटते संक्रमण खूप फास्ट असं स्प्रेड होऊ शकत होता. म्हणून ते क्वारंटाईन सेंटर होणं खूप गरजेचं होतं. गव्हर्नमेंट नॉर्म्स पण, मेडिकल नॉर्म्स पण सांगत होते की तुम्हाला क्वारंटाईन सेंटर पाहिजे. मग माझ्या डोक्यात आला की आपण कशाला दुसऱ्यांना विनंती करा, पहिले आपल्यापासूनच सुरुवात. यु नो चॅरिटी बिगिन्स एट होम. तर मी ते माझी बिल्डिंग आहे म्हणून मी कमिश्नर साहेबांना कळवलं की विल स्टार्ट आपण क्वारंटाईन सेंटर इथे सुरू करू. आणि मला खूप आनंद होते सांगताना की इव्हन आपलं क्वारंटाईन सेंटर जे आहे इट इज वन ऑफ दी बेस्ट. म्हणजे ज्यांनी ज्यांनी इथे राहून गेल्या त्यांनी एवढं पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलं आहे की मला आनंद वाटते का. आणि जे नेते इथे येऊन गेले, जे डॉक्टर्स इथे येऊन गेले, जे पत्रकार इथे राहून गेले, त्यांनी आपलं क्वारंटाईन सेंटर महाराष्ट्राचं खूप चांगलं वन ऑफ द बेस्ट क्वारंटाईन सेंटर आहे हे जेव्हा सांगते तेव्हा मला एवढा आनंद होते का. एक आपलं समूह सामूहिक प्रयत्न आणि माझं एक पहिला पाऊल उचलायचं की हे बिल्डिंग क्वारंटाईन सेंटर साठी द्यायची आहे, ते खूप सक्सेस झाली आणि आपल्या शहरात आता खूप छान असा क्वारंटाईन सेंटर उभा झालाय. सुरुवातीला फक्त एकच रुग्ण आढळला होता आणि असं वाटत होतं की ते अफवा होते की रुग्ण होता, तेव्हा आपण तेवढं असं वाटतं सिरियसली घेतलं नाही. तर तुम्हाला वाटत नाही की जे आपले बाहेरचे जे आमचे नागरिक आलेले आहेत त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन होऊन आपल्या भाईंदरमध्ये प्रवेश करायला हवा होता? नॅचरली आपण पहिलं म्हणजे जेव्हा मी अजूनही सांगते अजून आपण आपल्यामधून खूप कमी माणसांनी हा कोरोनाला सिरियसली घेतलाय, बाकीच्या सिरियसनेसच माहित नाहीये. ते सांगतात हे केलं तर काय होणार, काहीच नाही. मी लेडीजला बघते भाजी मार्केटमध्ये जाताना बिलकुल सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. बाकीचे आपले यंगस्टर्स आहेत जे जस्ट फॉर फन बाहेर निघतात, मोटरबाईक्सवर निघतात, क्रिकेट खेळतात, त्यांची बिल्डिंगमध्ये एकत्र होऊन ते लोक खेळत असतात. तर मला असं वाटतं का आपण ते आपल्याकडे जेवढंही संक्रमण आहे त्यामागेचं मेन रिझन आहे का आपण त्यासाठी जे प्रिव्हेन्शन ऍक्ट घ्यायचं होते, जे प्रिव्हेन्शन आपल्याला करायचं होतं ते आपण केलं नाहीये. जेव्हा पहिला रुग्ण आढळला तेव्हापासून जर लॉकडाऊन स्ट्रिक्टली पाळलं गेलं असतं, फक्त 2 तास जेव्हा आपण भाजी मार्केट खोलायचो आणि तेव्हा जे सोशल डिस्टन्सिंगची धज्जे आणून टाकायचे ते झालं नसतं तर कदाचित आपल्याकडे हे रुग्ण अजून कमी आढळले असते. एक एक्झाम्पल मला गणेश देवळचं माहीत पडते, ते तिथे 8 लेडीज पॉझिटिव्ह का झाली तर 1 लेडीजचं नवऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याला दिलासा द्यायला जेव्हा लेडीज गेली त्यांनी ते मिठी मारून त्यांना दिलासा दिला. असे आपण जे लहान लहान पॉइंट जेव्हा आपण इग्नोर करतो आणि तेव्हा हे आता जे पोझिशन आहे आपल्या शहराची की एवढे सारे जे रुग्ण आढळते, तर मला वाटते हे सगळे जे लहान छान पॉइंट आपण इग्नोर करतो, आपण परफेक्टली सांगत नाही आपल्या लॉकडाऊन मध्ये म्हणून होते. 55 रुग्ण एकत्रित बरे होऊन जेव्हा भीमसेन जोशी रुग्णालयातून बाहेर आले तो क्षण कसा होता? मला वाटते का सर्वात मोठा जर आनंदाचा क्षण मला या काळात, कारण रोज सतत चिंता आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार, आता काय करायचं पुढे, ते सतत चिंतामध्ये जेव्हा एक रिलॅक्स असा आपल्याला जे मोमेंट मिळते ते 56 रुग्ण जेव्हा एकत्र बरे गेले तेव्हा मला असं वाटलं की जे एक आनंद होता ना आपल्याकडे जेव्हा आपली फॅमिली काहीतरी खूप चांगलं होते तेव्हा जे आनंद होतो, कुणाचे नवीन जन्म झाला असो, लग्न होत असे, ते जे आनंद होते, जे पर्सनल आनंद मला जे तेव्हा फील झाला, मला वाटलं की एवढ्या दिवसाची जी मेहनत होती माझी, मी रोज इनफॅक्ट माझ्या घरातून मला सांगण्यात आलं की तुम्ही रोज टेम्पात जाताय, रोज जाताय. म्हणजे ते बॉर्डरवर पाय ठेवायला कोणाची हिंमत होत नव्हती, तिथे आत मी रोज जायची, आत मी बघायची काय करायचं आहे अजून काय नाही. आणि म्हणजे एक दिवस असं आला की आमच्या डॉक्टरनी सांगितलं की जेवणचं कोण बघणार, तर जेवणचं कोण बघणार म्हटलं काय जेवणचं कोणीही बघू शकतो त्यात काय, तर सांगते नाही फॉर अ बेटर रिकव्हरी त्यांना एक पर्टिक्युलर डायटिशियनच्या चार्ट प्रमाणे जेवण द्यावं लागेल जे
शक्य नसेल कोणीतरी तर कोण एक पर्सनल कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. तर मी त्यांना विचारलं तसं काय असते, तर डॉक्टर संजयजींनी मला एक्सप्लेन दिला की त्यात तुम्ही खूप जास्त मसाले तेल किंवा हे सगळं वापरलं तर पेशंट ते लवकर बरे होऊ शकत नाही. आय सेड ओके, इन दॅट केस मी ते जबाबदारी घेते. आजपर्यंत डायटिशियनचं चार्ट प्रमाणे जर फूड जात असेल तर मला वाटते फक्त आणि फक्त मीरा भाईंदरची टेम्पा हॉस्पिटल आहे, कोविड हॉस्पिटल जे आपली आहे तिथे डायटिशियनचा चार्ट प्रमाणे एक पर्सनल टच म्हणून मी त्यात माझे इंटरेस्ट घेते. आणि अजूनही तिथे जेवण मी माझ्यातर्फे डायटिशियनचा चार्ट प्रमाणे पाठवते. आणि जे मला खूप आनंद तेव्हाही झाला जेव्हा इव्हन कमिशनर सरांनी आणि बाकीच्यांनी सांगितलं की 56 रुग्ण बरे एकच दिवसात होणे किंवा आता आपल्याकडे 300+ बरे झाले टिल टुडे, म्हणजे आपल्याकडे 15-16 जाणं तर आपल्याला आता असं कॉमन झालंय. त्यात एक फॅक्टर फूडचा आहे ते ऐकून असं मला वाटलं की मी खरंच खूप चांगलं एक असं इनिशिएटिव्ह घेऊन या कामात माझी मदत केली, म्हणजे देवाचा मी आभार मानते. यात सहभागी व्हायचं मला एक ते रिझन दिला. डॉक्टर स्टाफ के बारे में क्या कहना चाहेंगे आप, क्योंकि डॉक्टर स्टाफ पर डे फर्स्ट से बहुत अच्छा काम कर रही है. आप कौन से भी रुग्णालय के बोलो हॉस्पिटल का स्टाफ के बारे में सब लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं, अपनी जान दांव पर लगा करके काम कर रहे हैं, तो डॉक्टर स्टाफ के बारे में क्या बताना चाहेंगे आप? पूरी मेडिकल टीम, मैंने फिर कहा कि जो डॉक्टर्स वहां जा रहे हैं, जो हमारी नर्सेस वहां जा रही है, और बल्कि लोग इतना पॉजिटिव बोल रहे हैं, हमारे सभी मेडिकल स्टाफ इतना कोऑपरेटिव है वहां. आपने देखा होगा जब 56 रुग्ण बाहर जा रहे थे तो उनमें से किसी को पूछा गया हमारे पत्रकारों ने, तो उन्होंने कहा हमें लगा ही नहीं हम एक सरकारी हॉस्पिटल में यहाँ रह रहे थे, इतना होमली वातावरण. तो मैं सभी डॉक्टर का और स्पेशली वहां के इंचार्ज है हमारे डॉक्टर अपने अरसुलकर जी और डॉक्टर चौकर जी, तो चकोर जी का और अरसुल जी का दिल से आभार. पडवल जी हमारे हमारे पानपट्टे जी हमारे आयुक्त उस पे मेहनत लिए. मुझे लगता है कि हर एक को हमने एक पर्सनल ध्यान रखा है. अभी आज ही सुबह फोन था कि एक पेशेंट एक कैंसर पेशेंट वहां एडमिट है जिसकी टंग कट गई है, तो वो उसे सिर्फ लिक्विड डाइट देना है जो अभी तक किसी को किसी के ध्यान में नहीं आया. तो उस कैंसर पेशेंट ने भी किसी को नहीं कहा कि उसकी टंग कट गई है तो उसे सिर्फ लिक्विड डाइट देना है. तो हम पर्सनली वो भी ध्यान रख रहे हैं. मुझे लगता है कि अमेजिंग पूरी डॉक्टर्स की टीम को, पूरे नर्सेस, हमारे सभी वहां के सुरक्षा कर्मी और स्वच्छता अधिकारी. स्वच्छता है वहां स्वास्थ्य पहले होता है, तो हमारे स्वच्छता की टीम को भी हमने स्पेशल प्रशिक्षण दिया था. वहां जब ये टेम्पा सेटअप हो रहा था तो पूरी स्वच्छता टीम को हमने स्पेशल ट्रेनिंग दी थी कि आपको इस तरह से स्वच्छता करनी है. तो ये भी एक मेजर पॉइंट रहा कि हमारे यहाँ से पेशेंट बहुत जल्दी ठीक होके जा रहे हैं. तो ये सब करते हुए दिल ने जो आनंद पाया, मुझे लगता है कि शायद मुझे जीतने के बाद उतना आनंद नहीं हो रहा होगा, जब पेशेंट ठीक होके जाए तब ज्यादा आनंद होता है. आपके बाद एमएलए की जवाबदारी जो रहती है वैसे ही जवाबदारी कमिश्नर साहब की रहती है, तो कमिश्नर साहब भी दिन रात मेहनत कर रहे हैं और वार्तालाप थाने से कनेक्ट हो रहे हैं, महाराष्ट्र सरकार से कनेक्ट हो रहे हैं, तो कमिश्नर साहब के बारे में क्या कहना चाहोगे, क्योंकि उन्होंने भी बहुत अच्छा कार्य अभी किया है कोरोना के लड़ाई में. जी हाँ, एज अ कमिश्नर उन्होंने अपने हिस्से का काम बहुत बखूबी निभाया है. मैं कहना चाहूंगी कि पर्सनल इंटरेस्ट लेके भी और हमारे साथ जब टेम्पा हॉस्पिटल सेट करना था और अदरवाइज भी काफी अच्छी तरह से उन्होंने ये परिस्थिति हैंडल की है. और आखिर देखिए छोटा मोटा अगर कहीं कुछ हुआ है तो मुझे लगता है कि ये बहुत सहज है. मनुष्य को जो काम करता है मिस्टेक भी वही करता है. लेकिन इस प्रशंसा के साथ मैं उनको ये कहना चाहूंगी कि अभी हमारे शहर में बहुत सारे ऐसे कार्य करने बाकी है, सो बी प्रिपेयर्ड फॉर दैट. अभी हम सब अटक गए हैं कोविड और कोरोना में, हॉस्पिटल में, पेशेंट में, कम्युनिटी किचन में, यानी जो जो कोरोना के लगत जो विषय है, उनके संबंधित जो विषय है, उसी में हम अटके हुए हैं. ये हमारे समय की मांग भी है, मजबूरी भी है, लेकिन आगे हमारे शहर के लिए बहुत सारे बाकी है और हमें सबने मिलकर ये कार्य करने हैं. हम दिवाली मनाते हैं, हम गणेशोत्सव मनाते हैं, हम होली मनाते हैं, हम सब जो त्योहार रहते हैं बहुत अच्छी तरह से मनाते हैं, लेकिन एक आदमी जो वर्दी वाले हैं वो कभी
वो त्योहार नहीं मनाते, जो डे फर्स्ट से दिन रात मेहनत करके सोशल डिस्टेंसिंग के लिए हेल्प कर रहे, और हमारे पुलिस कर्मचारियों के बारे में क्या कहना चाहेंगे? उनकी जितनी तारीफ की जाए कम है। बहुत अच्छी तरह से पुलिस प्रशासन ने काम किया है। बहुत सारे कंप्लेन हमें मिली है कि हमारा कोई कसूर नहीं था, लेकिन देखिए मैं फिर कहती हूँ कि जिस टेंशन में वो काम कर रहे हैं, एक एक दो दो महीने से वो अपने घर नहीं गए, और अगर घर जाते हैं तो बच्चों को गले भी नहीं लगा सकते, वो दूर बैठे वालों को देख के वापस आ जाते हैं, क्योंकि उन्हें अलाउ नहीं है कि घर वालों को टच करो। हमारे बहुत सारे पुलिस संक्रमित भी हुए हैं, यानी उन्होंने अपनी जान की परवाह नहीं की है। उन्होंने बहुत सारा कोशिश ये करी ही होगी कि हम भी सोशल डिस्टेंसिंग रखें, हम भी अपने आप को सेफ रखें, लेकिन उसके बावजूद वो संक्रमण का शिकार हुए हैं। तो मैं दिल से धन्यवाद मेरे शहर की तरफ से, हमारे देश की तरफ से पूरे पूरे पुलिस प्रशासन को करना चाहूंगी कि बहुत सुंदर तरीके से आपने इस तरह कार्य किया है। आपने कहीं खाना पहुंचाया है, कहीं पेशेंट को पहुंचाया है, कोई बिल्डिंग को सील की है तो वहां उनका ध्यान रखा है, यानी जितने काम आपको दिए गए हैं वो सभी आप लोगों ने बहुत अच्छी तरह से किए हैं। अब ये हमारी बारी है कि उनका तनाव हम कम करें। मैं सभी शहरवासियों भी कहना चाहूंगी, बहुत तनाव में हमारे पुलिस प्रशासन काम कर रहे हैं, प्लीज रूल्स फॉलो करके उनका तनाव, उनके काम का भार कम करें। अभी आप कोरोना की लड़ाई के बारे में बातचीत करेंगे, क्या गलतियां हुई है हमसे या हमारे नागरिकों से पहले लॉकडाउन में? क्योंकि पहला लॉकडाउन जो 21 दिन का था, बहुत सोच समझ के वो लॉकडाउन नियोजित किया गया था, लेकिन फिर भी जो पेशेंट की संख्या है वो कम नहीं हुई, थोड़ी सी बढ़ती गई। तो क्या गलतियां हुई हमसे सोशल डिस्टेंसिंग के अलावा? लॉकडाउन में देखिए सोशल डिस्टेंसिंग हमने पाला ही नहीं। पहले लॉकडाउन में हम ये समझ ही नहीं पाए कि ये चीज क्या होती है। हमें बहुत सारा समय लगा लोगों को ये बताने के लिए कि सोशल डिस्टेंसिंग क्या होती है। कहीं कहीं सोशल डिस्टेंसिंग समझाते हुए और उसे पालने की मजबूरी भी थी, जैसे हमारी बस्तियां हैं तो उनको कॉमन शौचालय भी वापरना पड़ेगा, तो ये भी एक कारण था है कि उनकी बहुत सारी चीजें ऐसी थी जिसके लिए हमारे पास कोई उपाय नहीं था। छोटे से घरों में आठ आठ लोग रहते हैं तो सोशल डिस्टेंसिंग नेचुरली भी वहां नहीं पाला जाता है। तो और बहुत सारे ने कहा है कि पहले लॉकडाउन में हमें बिल्कुल अनुभव नहीं था कि हम लॉकडाउन को पाले। लोग मजाक में हंसते हुए, यानी मैंने तो बहुत सारे लोगों को देखा है जब पहली बार हमें कहा गया था कि आपको हाथ नहीं मिलाना है, दूर से नमस्ते करना है, तो वो जानबूझ के मजाक में हाथ मिलाते थे। अरे भाई अपने को कुछ नहीं होने वाला है, चल मैं भी ठीक हूँ तू भी ठीक है, हाथ मिलाते हैं गले लगते हैं। जानबूझ के वो करने वाले लोग भी थे, मैं मानती हूँ। वो एग्जैक्टली क्या करना चाहिए वो हमें मालूम नहीं था। हर बार नए रूल इसलिए आते थे कि शायद कल कुछ और था, आज उसकी परिस्थिति कुछ और है, इसलिए हमें रूल बदलना है। तो ये सब करते करते सभी लोग इस फील्ड में सीखते हुए, फर्स्ट टाइम है सभी के लिए, फर्स्ट टाइम है तो सभी सीख रहे हैं कि फर्स्ट टाइम इस महामारी से कैसे लड़ा जाए। जिसको जो ठीक लगता है हम वो एम्प्लॉय करते हैं। शायद ये भी एक कारण रहा कि हमें लॉकडाउन सीरियसली नहीं लेने की वजह से, और मुझे लगता है कि थोड़ा और पहले लिया होता तो भी शायद इतने सारे संक्रमित लोग हमारे पास नहीं होते। सोसाइटी में अगर चेयरमैन ये कहता है कि मैं ताला लगाऊं, तो काफी सारी सोसाइटियों की कंप्लेंट पास आई है कि हमें हमारे साथ झगड़ा होता है। तो मुझे लगता है अदर नॉर्मल केसेस में मैं जाती हूँ तो मैं हफ्ते भर की सब्जियां लाती हूँ, लेकिन क्योंकि हमें बाहर हमें पूरे दिन में कुछ काम नहीं है ना लॉकडाउन में, तो रोज सब्जियां लेने निकल रहे हैं, हम रोज किराना लेने निकल रहे हैं। तो ये जो हमने किया है इसी का नतीजा है कि आज हम 500 के करीब पहुंच गए हैं। हालांकि काफी सारे लोग ठीक हुए, लेकिन 499 फिगर कल तक था जो अच्छा नहीं लग रहा था मुझे कहते हुए, लेकिन इसमें मैंने कहा कि बहुत सारी गलती हम सबकी भी है। और ये हफ्ते की बात की जाए, मतलब ये पूरा लगभग पूरे हफ्ते की, तो एक बार 34 का आंकड़ा था, एक बार 51 का था, एक बार 21 का था, मतलब जब लगभग ज्यादा बढ़ता जा रहा है, तो अचानक ये बढ़ोतरी कैसे हुई पेशेंट में? सबसे पहला तो आजकल हम टेस्ट ज्यादा कर रहे हैं, ऑल ओवर इंडिया हम टेस्ट ज्यादा कर रहे हैं, पहले से बहुत ज्यादा टेस्ट हो रहे हैं, तो पॉजिटिव रिजल्ट्स भी उसमें ज्यादा आने का एक कारण है। दूसरा
एग्जाम्पल दिया गणेश देवल का, वहां 8 हाउस लाए थे गले मिलकर उनको दिलासा देने के लिए। तो दूसरा कारण वो भी रहा कि कम्युनिटी स्प्रेड वैसे भी हुए पॉजिटिव कांटेक्ट के साथ, हम इनोसेंटली उनके साथ जब कांटेक्ट हुए वो। और तीसरा मेन कारण जो इन दिनों देख रहे हैं हम, इस वीक में ज्यादातर मुंबई कांटेक्ट के लोग पॉजिटिव आ रहे हैं। मैं नहीं निकालना चाहती, उनको आवश्यक सेवा के लिए जाना पड़ रहा है, लेकिन किसी कारणवश हमारे पास जो रिपोर्ट्स है वो मुंबई कांटेक्ट ज्यादा पॉजिटिव होने के रिपोर्ट्स है। और जो मुंबई के जाते आते रह रहे हैं उनके कांटेक्ट पॉजिटिव है, तो उनके साथ रहने वाले, उनके घर वाले, उनकी बिल्डिंग में रहने वाले या उनके आजू बाजू के रहने वाले लोग पॉजिटिव आ रहे हैं। तो ये एक मेन वजह रही कि लास्ट वीक में ये आंकड़ा एकदम से शूट अप हुआ है। अभी बहुत सारे जन जो नागरिक है उनको मीरा भाईंदर से बाहर जाना था, मीरा भाईंदर के बाहर के नागरिकों को मीरा भाईंदर में आना था, और बहुत सारे सवाल जवाब शुरू हो गए थे कि ये ऐसा नहीं हो सकता, ऐसा नहीं होना चाहिए। तो इस प्रॉब्लम को फेस कैसे किया आपने? देखिए, जब जब जो जो जरूरी लगा, सबसे पहले तो हमने राज्य शासन की जो गाइडलाइन थी उसी के दायरे में रहते हुए इन सबको ये सहूलियत देनी थी। तो राज्य शासन ने जो गाइड दी थी कि आपको ई पास लेके ही जाना है या पास परमिशन लेके ही जाना है, अत्यावश्यक जो सेवा में कार्यरत लोग हैं, बैंकिंग में जो है, उन्हें जाने की परमिशन आपको देनी ही है। तो वो गाइडलाइन को फॉलो करते हुए हमने ये कहा। दूसरा, बहुत सारे लोगों को इमरजेंसी आ जाती थी। कोई लोग बॉम्बे में मेडिकली ट्रीटमेंट ले रहे थे, कोई कैंसर पेशेंट थे, वो मेडिकल ट्रीटमेंट ले रहे थे। उसके साथ साथ जैसे बहुत सारे लोगों को अचानक से, मैंने कहा कि पूरे दिन करने को कुछ नहीं होता है, ये ह्यूमन ह्यूमन टेंडेंसी होती है कि पूरे दिन घर में रह के बोर हो गए तो शाम को निकलना है, सुबह निकलना है, जब भी छूट मिले निकलना है, जब भी छूट मिले ट्रैवलिंग करनी है, बिकॉज घर में रह के बोर हो गए। मैं आपके जरिए, आपकी चैनल के जरिए सभी को कहना चाहूंगी, जो मेरे साथ ऑनलाइन जुड़े हैं सभी को कहना चाहूंगी, बिना कारण प्लीज ट्रैवल मत करिए। लोगों का होता है, हम इनको इनको बहुत दिनों से नहीं मिले, चलिए उनको मिल के आते हैं। आप मानेंगे नहीं, जब अंतरराज्य चालू हुआ था ट्रैवलिंग, तब बहुत सारे लोगों के दादा दादी मम्मी पापा बीमार हो गए थे। अच्छा, ऐसे रीजन लेके प्लीज ट्रैवल ना करें, बहुत जरूरी हो तो ही ट्रैवल करें। ये मैं बार बार कहती हूँ, आज भी कहती हूँ, मम्मी घर का सामान आप एक साथ ला सकते हैं, हफ्ते भर की सब्जी रोज आप ला सकते हैं। बहुत सारी सोसाइटी ने अपने सोसाइटी में फल वाला, सब्जी वाला, दूध वाला कर दिया है ताकि उनको बाहर नहीं जाना पड़े। देखिए, मैं मानती हूँ ये वो ह्यूमन टेंडेंसी है बाहर जाने की इच्छा रखना, लेकिन कभी कभी परिस्थिति वश हमें अपने आप की सुरक्षा के लिए ये करना होगा। प्लीज बिना वजह ट्रैवल मत करिए, बिना वजह नीचे भी मत उतरिए, बिना वजह बाहर भी मत जाइए। अपने पूरे मीरा भाईंदर में बहुत सारे इंडस्ट्रीज एरिया है, और इंडस्ट्री एरिया में लगभग दिन की पगार मिलती है या हफ्ते की पगार मिलती है, तो पूरी इंडस्ट्री जो है बंद हो चुकी है। तो जो कामगार वर्ग है वो यहाँ से मीरा भाईंदर से बाहर जाना चाहता था, तो उनके लिए भी आपने दोपहर को और रात को मीरा भाईंदर महानगर पालिका बोलिए, राज्य सरकार बोलिए, खाने की खूब अच्छी शुरुआत की थी, और अच्छी तरह से काम कर रहे हैं मीरा भाईंदर के सभी कर्मचारी, बहुत अच्छा काम कर रहे हैं। तो उनके बारे में क्या कहना चाहेंगे? तो अगर आज सब आपको मीरा भाईंदर में मिल रहा है, तो आपको मीरा भाईंदर छोड़ के जाना चाहिए या नहीं चाहिए, आपके आपकी राय? देखिए, बहुत सारे एनजीओ को आज मैं दिल से धन्यवाद देना चाहूंगी कि उन्होंने बहुत अच्छी तरह से हमारे शहर को संभाला। यहाँ अब कम्युनिटी किचन चालू हो गया है। मैं बार बार मजदूर भाइयों से कहती हूँ, मैं जब जब मैंने ट्रेन भी शुरू करी या बस भी शुरू करी, जाने के पहले एक जरूर कहा कि प्लीज आप शहर छोड़ के ना जाए, आप जहाँ हैं वहां रहिए। हो सकता है थोड़ी असुविधा के साथ आपको रहना पड़े, हमने हमारी तरफ से पूरे प्रयत्न किए कि यहाँ का एक भी मजदूर भूखा न सोए। कम्युनिटी किचन चालू किया, एनजीओ के साथ हमने ये प्लान किया कि हर एक कोने में हम खाना कैसे पहुंचाए। ये सब करते हुए थोड़ी सी असुविधा हमारे मजदूर भाइयों को हुई थी, लेकिन जो ज्यादातर मजदूर गए वो इसलिए भी गए कि यहाँ इंडस्ट्री बंद है, पता नहीं कब खुलेगी। और दूसरा, भ्रमित हो गए थे क्योंकि उनके घर वाले जो दूर उनसे थे वो बार बार ये कह रहे थे कि आप हमारे पास आ जाइए, कुछ भी होना है तो
तो हमारे घर में तो होगा, हमारे सामने तो होगा। हर एक मजदूर के मुंह से जो पहला रीजन जो मैंने सुना वो ये था कि भाई अब जो भी होना हो हमारे घर वालों के साथ हो। हालांकि मैंने उनको बहुत समझाने की कोशिश की कि जो आर्थिक संकट हम आप भी वहां जाके फेस करोगे, क्योंकि वहां रोजी रोटी नहीं थी, आप मुंबई आए थे, किसी को अपना घर छोड़ना अच्छा नहीं लगता, पर बराबर मजबूरी थी उनकी, वहां रोजी रोटी नहीं थी, उनके पास काम नहीं था, इसलिए वो यहाँ आए थे। आगे भी परिस्थिति बहुत ज्यादा अच्छी वहां भी नहीं है, फिर आपको रोजी रोटी की तलाश में कहीं ना कहीं तो जाना है, तो प्लीज आप यही रहिए, हम आपके पूरी की पूरी तरह सुविधा का ख्याल रखेंगे। लेकिन किसी कारणवश काफी सारे मजदूरों ने अब यहाँ से जाना मुनासिब समझा, आखिर हमने भी उनके लिए कुछ ना कुछ व्यवस्था करनी थी, ट्रेनें चालू की, बसें चालू की, और जितनी हो सके उनको सुविधा दी कि वो अपने अपने घर खुशी खुशी पहुंच जाए। आपके जरिए ये संदेश देना चाहूंगी, जहां भी रहिए स्वस्थ रहिए, खुश रहिए, और यहाँ के लोकल लोगों को भी कहना चाहूंगी आपके जो स्पेस भरना है वो यहाँ के लोकल लोग आके भर सकते हैं। आप आइए, हमारे शहर को, हमारे देश को आत्मनिर्भरता की ओर लेके जाए। तो मैं बात मिळता घेईन तुमची मॅम। आता आगरी कोळी सुपुत्र आहे, म्हणजे आगरी कोळी म्हणजे काय मच्छीमारी किंवा आमचा जो महत्व मिठाचा व्यवसाय आहे, तर मच्छीमारीसाठी तुम्ही काय नियोजन केलंय? कारण जवळपास 1.5 महिन्यापर्यंत आमचे जे मच्छीमारी करणारे आई बहिणी आहेत त्या घरी होत्या आणि त्यांनी देखील तुमच्याकडे प्रश्न घेऊन आले असतील, तर त्या मच्छीमारी करणाऱ्या आमच्या आई बहिणींबद्दल तुम्ही काय नियोजन केलंय? बघा, तुम्ही 1.5 महिना सांगताय, पण जवळजवळ 6 महिने, कारण आता परत बंद येणार आहे, आता मासेमारी बंद राहणार आहे, त्याआधी अवकाळी पावसामुळे बंद होती, त्याआधी वादळामुळे बंद होती, म्हणजे मी जेव्हा जे मोजलं आहे, मी जेव्हा त्यांना भेटली आणि त्याआधी मी जेव्हा घरी बसून बघत होती, तर 5 महिने कमीत कमी पूर्ण वर्षाचे 5 ते 5.5 महिने मासेमारी बंद राहणार आहे। आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कदाचित मासेमारी बांधवांना आहे, आणि मी आता प्रयत्न करणार, मी माझा तर्फे पण आता जे जे काही योजना आता काय मी करू शकते, मी मुख्यमंत्री यांनाही लिहिलं आहे का मासेमारी बांधवासाठी नक्कीच आपल्याला काय करावं लागेल, कारण त्यांना दुसरं काहीच सोर्स नाही आहे। एखादा व्यापारी काही व्यापार करत असताना दुसरा व्यापार करणार, पण मासेमाऱ्यांना फक्त मासेमारी हेच त्यांचं इन्कमचं साधन आहे, आणि त्यांना जर आपण दिलासा दिला नाही तर ते खूपच त्या कठीण परिस्थितीत आता आहे। तर माझा तर्फे पूर्णपणे प्रयत्न राहणार की जसं काय करू शकता, म्हणजे मी हेही सांगणार की काय रक्कम, सर 2,000, 5,000, 10,000 जे काय गव्हर्नमेंट तर्फे त्यांचा खात्यात जमा करण्यात येईल तर चांगला होणार, तसं मी करायचं, कारण ते किट वगैरे हे सगळं टेम्पररी रिलीफ आहे, पण एकदा त्यांचा खात्यात काहीतरी जमा केले तर त्यांना जे हवं आहे, कारण किट मध्ये आपण आपलं आपल्याला जे वाटते ते देतो, पण त्यांना जे हवं आहे ते घेण्यासाठी शेवटी कॅश लागणार, आणि त्यासाठी माझे प्रयत्न नक्कीच राहणार। मी मुख्यमंत्री साहेबांनाही ते प्रयत्न लेटर लिहिले आहे का तुम्ही नक्की त्यासाठी काय कन्स्ट्रक्टिव्ह असं पाऊल उचला। अजून 2 कर्मचारी वर्ग आहेत जे खूपच काम करतात, ते म्हणजे ते सफाई कर्मचारी जे आता नाले सफाई करायचे, कारण पावसाळ्यामध्ये जर आपली नाले सफाई झाली नाही तर मात्र पाणी पुन्हा एकदा मीरा बंदर मध्ये साचू शकेल। सफाई कर्मचारी जे घाणीत उतरून कचरा आपला तुमचा कचरा साफ करून मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतायत, त्या सफाई कर्मचारी मीरा बंदर त्या सफाई कर्मचाऱ्यांबद्दल काय काय करणार? त्यांनाही विम्यामध्ये कव्हरेज द्यायचं असं माझी मागणी ऑलरेडी झालेली आहे, आणि मला वाटते की ते यावेळी शासन खूप पॉझिटिव्हली त्यांनाही विम्यात कव्हरेज देणार असं मला वाटते। आणि परत एकदा त्यांचे हेल्थसाठी, म्हणजे त्यांना खूप सारं असं आपण त्यांना कदाचित आपण ग्लोव्स देऊ तर त्यांना ते घालायला जमत नाही, कदाचित आपण मास्क देऊ तर त्यांना ते वाटत की आम्हाला नाही जमत मॅडम, मी 4-5 जणांना विचारलं, कुठे दिलं गेलं नाही, त्यांनाही मी कंपल्शन केलं की त्यांना कंपल्सरी द्या, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं नाला सफाईसाठी जे जे आपला मजदूर वर्ग खाली उतरतोय त्यांना ग्लव्स, त्यांना मास्क वगैरे, त्यांची पूर्ण सुरक्षा करून त्यांना पाठवा, त्यांचे बूट हे सगळं करून पाठवा, कारण ते सफाई कर्मचारीचं जे काम आहे ते खरोखरच खूप कठीण काम आहे, आणि ते आहे म्हणून आपण या शहरात आपण एवढं चांगलं इथे राहतोय, आणि आपण जे श्वास घेतोय मोकळ्या मनाने दॅट इज बिकॉज ऑफ सफाई कर्मचारी, ते जे काम करत आहे मला वाटते सगळ्यात त्यांना आपण वंदनीय काम सांगू
ते काम सफाई कर्मचारी कडून होत आहे आणि त्यांनी सुरक्षेचं त्यांना विमामध्ये कव्हरेज द्यायचं आणि त्यांच्यासाठी काय करायचं हे नक्कीच मी प्रयत्न करणार. आणि मी राजेशला हे सांगणार की आपले सफाई कर्मचारी जास्तीत जास्त सोयी कशी देता येईल लक्ष नेहमी. शेवटचं महत्वपूर्ण क्षेत्र आहे ते म्हणजे आणीबाणी क्षेत्र म्हणू शकतो. आणीबाणीचं काम ते म्हणजे फायर ब्रिगेड, जे म्हणजेच काय आग विझवण्याचं कामच नाही तर जवळपास कुठलंही संकट आलं म्हणजे कुठल्याही शहरामध्ये तर त्या संकटाला बिना हिजक ते मात्र सामोरे जातात. त्या फायर ब्रिगेड कर्मचारी बद्दल काय सांगाल? यावेळी जरी फायर ब्रिगेड तर एवढं काय म्हणजे ऍक्टिव्ह नाही पण मला वाटते पूर्ण शहराला सॅनिटाईज करायला फायर ब्रिगेडनी जी भूमिका बजावली आहे ते त्यासाठी त्यांना सलाम. कारण त्यांनी पूर्ण शहर त्यांचं इवन त्यांनीही हे सांगितलं नाही का हे पॉझिटिव्ह एरिया असेल, हे कंटेनमेंट झोन असेल, हे रोड रेड झोन असेल. आणि प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा जेव्हा आणीबाणीची एक परिस्थिती आपल्या शहरात उद्भवते तेव्हा तेव्हा फायर ब्रिगेड इज द फर्स्ट पर्सन जे जातात त्यांच्या समोर आणि कुठलीही परिस्थिती त्यांना ते खूप चांगले रीतीने पार पाडतात. म्हणून फायर ब्रिगेडलाही एकदा परत खूप खूप अभिनंदन देणार, धन्यवाद देणार आपण सर्वातर्फे की तुम्ही खूप छान काम करताय आणि हे सगळे मिळून एक टीम म्हणून काम चाललंय म्हणून आपला शहर सुरक्षित आहे. कारण 499 जरी पॉझिटिव्ह केसेस आतापर्यंत आले तरी 300+ आपल्याकडे रिकव्हर होऊन गेले आहे आणि ते खूप आनंदाची गोष्ट आहे का आपल्याकडे 300+ ते गेले आणि आता 180 150 180 चा आतमध्ये एक आकडा आलाय पॉझिटिव्ह केसेसचा. पॉझिटिव्ह ते त्यात ते सिरियस नाही आहे का खूप सिरियस असे नाही, मृत्यूचा आग 15 पेक्षा जास्त गेला नाही आहे. तर मला वाटतं की आपलं हे सर्व टीम मग ते फायर ब्रिगेड पासून अगदी सफाई कर्मचारी पासून आपले नर्सेस डॉक्टर सुरक्षा कर्मी आयुक्त कर्मचारी वर्ग पालिका प्रशासनचा हे सर्वांनी मिळून एवढं छान काम केलं आहे तर वी आर इन अ व्हेरी गुड साइड ऑफ द. शेवटचा प्रश्न, रेड झोन पासून ग्रीन झोन मध्ये जाण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे आणि सरकार काय करणार आहे? नागरिकांनी फक्त रूल्स पाळायचे तेवढंच करायचंय. खूप सोपं असं सांगायला एक सेंटेन्स मध्ये सांगणार तर जे रूल्स त्यांना फॉलो करायचे ते केले तर आपण कंटेनमेंट झोन किंवा रेड झोन मधून किंवा ऑरेंज झोन मधून लगेच ग्रीन झोन मध्ये जाणार. संसर्ग टाळ बाहेर निघालं नाही, आपण सगळे काय ते रूल पाळले, आपण हात धुतले, आपण क्वारंटाईन राहिलो, आपलं आपले पाहुणे आले त्यांना क्वारंटाईन ठेवलं 14 दिवस बाहेरून आले जे इथे राहतात. आपण कुठे बाहेर होतो आणि आपल्या घरी परतलंय तर होम क्वारंटाईन 14 दिवसासाठी हे सगळं जर आपण आपल्यातर्फे डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिन पाळलं तर प्रशासनानेही जास्त काय करायचं राहत नाही आणि बाकीच्यांनीही जास्त काय करायचं राहत नाही. पण कारण आपण सगळं पाळत नाही म्हणून पोलिसाला दंडे घेऊन यावं लागते, प्रशासन बंद पुकारावं लागते आणि हे सगळं करत असताना मी परत तेच सांगणार ग्रीन झोन मध्ये घेऊन जायचं आपला हातात आहे. आपण सर्वांनी मिळून ते प्रयत्न केला तर आपण मला वाटत नाही की पुढचे 10 दिवसात ग्रीन झोन मध्ये जाऊ नये. आणि जर आपल्याला एक नॉर्मल रुटीन लाईफ हवी असेल तर आपल्याला लवकरात लवकर ते ग्रीन झोन मध्ये आपल्या शहराला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. कारण लहान दुकाने जरी उघडायची असेल, उद्योग जरी उघडायचे असेल, कारण वारंवार मला जे एक प्रश्न येते ते आम्हाला काय करायचं, आमची दुकान बंद आहे, आमची फॅक्टरी बंद आहे, आता आम्ही कसे जगू, आम्हाला आर्थिक संकट आणि आपल्याला जायचंच आहे, आर्थिक संकटाच्या सामोरे करायचंच आहे आपल्याला. पण आपण लवकरात लवकर जर ग्रीन झोन मध्ये गेले तर ते संकट थोडासा कमी होणार असं मला वाटते. मग त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. हा सर्वात मोठा सण आहे मुस्लिम बांधवांचा आणि तो सण मात्र थोडासा कोरोनामुळे थोडासा कमी झालेला आहे कारण सर्वात मोठा सण रमजान ईद आहे. तर आमच्या मुस्लिम बांधवांना ईद मुबारक. माझ्यातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक आणि मी परत तेच सांगणार की यावेळीची ईद थोडीशी फिकी राहणार पण हरकत नाही स्वस्थ राहणार. म्हणून आपण सगळ्यांनी घरीच आणि बरेच मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज केली आहे मला वाटते खूप सहकार्य केलाय, त्याबद्दल पण मी त्यांचं धन्यवाद करेन कारण त्यांनी पण खूप सहकार्य केलं आहे. त्यांचा खूप मोठा सण होता. हिंदू बांधवांचाही खूप सारे सण केले, त्यांनीही ते संयम ठेवला. मुस्लिम बांधवांनी सर्वात मोठा असा ईद त्यांचा सण आहे त्यातही त्यांनी खूप संयम ठेवला. मी पूर्ण शहरवासियांना
मैं ख्रिश्चन ख्रिश्चन बांधवांनी सुद्धा आपला एक महिन्याचा उपवास तो देखील सुरुवातीला त्यांचा होता, त्याने देखील खूप चांगला प्रदेश. मी माफी माफी मागणार कारण त्यांचा उल्लेख झाला नाही, त्यांनीही त्यात संयम ठेवला. म्हणजे मला वाटते एकंदरीत हिंदू मुस्लिम शीख ईसाई जे पण कम्युनिटी आहे सर्वांनी खूप संयम त्यांचा त्यांच्या सणात ठेवला आहे. आणि म्हणून जरी आपण 400+ झालं तर हे ठेवलं नसतं तर कदाचित 4000+ झालं असतं. म्हणून ते सर्वांना माझा मनपूर्वक धन्यवाद. मॅडम आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आमदार मॅडमचा जवळपास एक तास मिळणं खूप कठीण गोष्ट असते, पण ही एक समाजासाठी उपयोगी असे हा इंटरव्ह्यू होता. नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून तो पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही सुद्धा कुठे बाहेर जाताना मास्क तुम्ही ते घालतात आणि हँडग्लोव्ह घालतात, स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही प्रथम नागरिक आहात या शहराचे. तर स्वतःची काळजी घ्या, आम्ही आमची काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि नागरिकांपर्यंत तुमचा हा संदेश नक्कीच पोहोचवू. थँक्यू. नक्कीच सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय. या होत्या गीता मॅम. क्रिकेट व्यतिरिक्त दुसरा विषय घेऊन आलो होतो आणि गरज होती या विषयाची कारण आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि कुठेतरी आळा घालण्यासाठी एक असा इंटरव्ह्यू होणं गरजेचं होतं की नागरिकांनी नक्की काय करायला पाहिजे. कारण नागरिक एक लाईट बाहेर पडताना हँडग्लोव्ह घालायचे आहेत, बाहेरून परत आल्यानंतर व्यवस्थित हात धुवून हात सॅनिटाईज करून घरात राहायचंय. आपल्या घरात लहान लहान मुलं आहेत, आपल्या आपल्या धर्मपत्नी आहेत, आपल्या आई वडील आहेत, सर्वांना जर योग्य रीतीने एक स्वस्थ ठेवायचं असेल तर आपण स्वस्थ राहणं गरजेचं आहे. तर याच नोटवर आजचा हा एपिसोड संपवतोय. नक्कीच आपण तो TCP लाईव्ह इव्हेंटवर हा चॅनलवर हा एपिसोड लाईव्ह सुरू आहे. नक्कीच ही लिंक थोड्या वेळात मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आपल्या या इंस्टाग्रामच्या चॅनलवर पाठवीन आणि ती क्लिप बघा. आणि जेणेकरून काय करतायत आमचे सर्व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सफाई कर्मचारी, त्यांना डॉक्टर्स, अग्निशमन दल, पोलीस, पालिका प्रशासन, मीराबाईंदरचे सर्व कर्मचारी, आमदार, नगरसेवक काम करतायत, दिसत नसतील कदाचित पण काम करतायत ते लोक. तर नक्कीच आपण देखील थोडीशी मदत केली. साहिल जी हिंदी में बोलूंगा सर, आपको खुद से सॅनिटाईज रखना है, आपको अगर कुछ धोना है हाथ से हाथ साबुन से धोना है, क्योंकि हमारे बच्चे घर पे है, हमारे माता पिता घर पर है. अगर हम बाहर से जाकर आ रहे और अगर हम कोरोना लेके आए तो उसका संसर्ग अपने घर के सभी अपने सभी रिलेटिव को हो सकता है. तो अच्छे से रहिए, स्वस्थ रहिए, क्योंकि अगर आप स्वस्थ रहेंगे तो हमारा देश स्वस्थ रहेगा. तो देश अगर स्वस्थ रहा तो हमारा जो इकोनॉमी है वो भी उभर सकती है. तो प्लीज 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 आपको घर पे रहना है, सेफ रहना है. इसी नोट पे आज का कार्यक्रम इसी वक्त में समाप्त करता हूँ. मिलते हैं शाम को 7:30 बजे इसी चैनल पर. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.